उम्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस आश्रय दिल्याप्रकरणी उम्रज पोलिसांनी दुसाळे तालुका पाटण हल्ली राहणार पिंपरी चिंचवड पुणे येथून संशयिताच्या मामास अटक केली असून न्यायालयाने त्यास 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान उम्रज पोलीस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपींना मदत करू नये, त्यांना आश्रय अपप्रेरणा देऊ नये, त्यांना समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करावे व पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. जे कोणी अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या आरोपींना अपप्रेरणा देऊन आश्रय देतील, अगर त्यांना मदत करतील अशा व्यक्तींविरुद्ध अशाच प्रकारे कडक कारवाई व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उम्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली आहे. नमस्कार, मी अजय गोरड, उम्रज पोलीस स्टेशन. उम्रज पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 8/9/2021 रोजी एक उम्रज भागातील अल्पवयीन मुलगी आरोपी नामी धनंजय पांडुरंग हत्ती राहणार कुरोळे यांनी फूस लावून पळवून नेली होती. सदर मुलगीचा तपास आमची SI तावरे करत होती. तपास करत असताना आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली की सदरची मुलगी पुणे येथे आहे. तर त्या गोपनीय माहितीच्या आधारे आमची टीम पुणे येथे गेल्यानंतर पुण्यामध्ये त्यांचा चुलत मामा संदीप बाजीराव जाधव, मूळ ते राहणार दुसाळेचे आहेत पण सध्या पुण्यामध्ये राहतात, तर त्यांच्या घरी ती मुलगी आणि ती अल्पवयीन मुलगी आणि तो आरोपी, मुलगी पळवून येणारा आरोपी, गेले 6 महिने आश्रय घेत होते. आणि संदीप बाजीराव जाधव हे त्या अल्पवयीन मुलीला आणि त्या मुलाला सांभाळत होते. म्हणजे ती मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानासुद्धा त्यांना आश्रय देत होते. त्यामुळं ती पोलीस जी पुण्याला टीम गेली होती त्यावेळेस त्यांना कुणकुण लागली आणि हा संदीप बाजीराव जाधवने ती आरोपी यास त्या ठिकाणी पाठवून दिलं. त्यामुळे आमच्या टीमच्या हाती ती काही अल्पवयीन मुलगी आणि आरोपी मिळाला नाही. परंतु तपासामध्ये आमच्या असं निष्पन्न आलं की संदीप बाजीराव जाधव यांनी अल्पवयीन मुलगी असतानासुद्धा एक अपप्रेरणा दिली, मदत केली, सहकार्य केलं आणि आरोपीला आश्रय दिला. म्हणून आम्ही सध्या अल्पवयीन मुलीचं जी वाढतं पळायचं प्रमाण आणि त्यांना आश्रय देणारे आहेत त्यांच्यावर कुठेतरी कडक कायदेशीर कारवाई व्हावी या उद्देशानं कायद्यातल्या तरतुदीचं पालन करून त्याला काल रोजी आम्ही अटक केलेली आहे. आज त्याला कराडच्या न्यायालयात हजर केला असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की अल्पवयीन मुलगीला फूस लावून पळवून नेणं हा गंभीर गुन्हा आहे. तर अशा ज्या मुली पळवून नेतेत आहेत, असे जे आरोपी आहेत, त्यांना कृपया सहकार्य करू नका. जर ती मुलगी अल्पवयीन मुलगी आणि तो आरोपी आपल्याकडे आला तर त्याला समजून सांगा, त्याला पोलीस स्टेशनशी नजीकच्या संपर्क साधा. जर आपण आश्रय कोण देत असेल असं आणि त्या अपप्रेरणा देत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे आणि यापुढेही नक्कीच आम्ही अशीच कारवाई करणार आहोत.